महाराष्ट्र हे सातत्यानं उद्योगधार्जिण राज्य म्हणून ओळखलं गेलं आणि त्यामुळेच थेट परदेशी गुंतवणुकीत अग्रेसर राहिलं. राज्याच्या या प्रतिमेला अनुसरूनच रत्नागिरी जिल्ह्यातही विविध प्रकारचे अगदी सूक्ष्म ते मोठे उद्योग सुरू होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं महत्वाचं कार्य मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय श्री उदय सामंत यांनी धडाडीनं हाती घेतलं आहे. हिंदुस्थान कोकाकोला ब्रेवरेज कंपनीच्या 2500 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी, गेली अनेक वर्ष बंद असलेली भारतीय शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू होणं, टर्लाइट अॅल्युमिनियमच्या जागी नवीन उद्योगाची उभारणी, EV चार्जिंगसाठी परकीय गुंतवणूक, स्थानिक उद्योजकांना कर्ज मंजुरी, रोजगार महामेळाव्याचं आयोजन, जिल्हा गुंतवणूकदार समिट, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मनुष्यबळाची निर्मिती, फिरत्या विक्री केंद्रांचं वाटप, असे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. जिल्ह्यात उद्योग भवनाची निर्मितीही होत आहे. या माध्यमातून उद्योजकांच्या सोयीसाठी विविध विभागांची कार्यालयं एकाच छताखाली येणार आहेत. एकूणच मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार वृद्धी आणि औद्योगिक विकास रत्नागिरीत आल्याचं सुखद चित्र निर्माण झालं आहे.